नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, रेशीम उद्योग आपल्या देशामध्ये 15व्या शतकापासून केला जातो आणि रेशीम वस्त्राला आपल्या देशातच नव्हे तर जगभरातनं फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आता रेशीम कीटकांचा विचार करायचा झाला तर अंडी, अळी, पतंग आणि कोष या त्यांच्या 4 अवस्था. या 4ही अवस्थांमध्ये या कीटकांची काळजी घेणं, त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. त्यांच्यावर रोग पडू नये, कीड पडू नये आणि पडलेच तर त्याची नेमकी लक्षणं काय आहे, उपाय काय करायचा, हे सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. आजचा विषय आहे रेशीम कीटकांवर येणाऱ्या रोगाच्या आणि किडीच्या प्रादुर्भावाची कारणं आणि त्यावरील उपाय. आणि आज आपल्या सोबत आलेत डॉक्टर चंद्रकांत लटपटे, प्रभारी अधिकारी रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणाहून ते आलेत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवातीला मला असं सांगा की रेशीम जे कीटक आहे तर त्यांचे सर्वात महत्त्वाचे घटक कोणते आहे? साधारणतः रेशीम कीटक आपण जसं सांगितलं की 4 प्रकारचे रेशीम कीटक आहेत. तुती रेशीम कीटक, ज्याला तुतीची पानं आपण खाऊ घालतो. त्यानंतर टसर रेशीम कीटक, ज्याला अर्जुन आणि एन या पक्ष्याची पानं खाऊ घालतो. त्यानंतर एरी रेशीम जे आहे ते एरंडी आणि मूळकंदाचे पानं आपण त्याला खाऊ घालून त्याचा रेशीम कीटक कोष करतो. आणि शेवटचं जे आहे ते मुगा रेशीम, फक्त आसाममध्ये खाद्यवृक्ष उपलब्ध असतात. बरं, आता हे रेशीम कीटक आहे यांच्यावर येणाऱ्या रोगांची कारणं काय आहेत? कसं आहे की आपल्या म्हणजे अनहायजेनिक कंडिशन आपण ज्याला म्हणतो, आपल्याकडं 80% भारतामध्ये कच्च्या शेडनेट गृहामध्येच रेशीम कीटक संगोपन केलं जातं शेतकऱ्यांमार्फत. आणि त्यामुळं पक्के शेडनेट आणखीन उपलब्ध नाही आहेत आणि शेतकऱ्याचं तेवढी परिस्थिती नसल्यामुळं ते बांधू शकले नसल्यामुळं की ते कच्च्याच शेडनेटमध्ये रेशीम कीटक संगोपन करतायत. आणि अशा अवस्थेमध्ये मग 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने हिवाळा आणि पावसाळा असं या 3 ऋतूंमध्ये आपल्याला त्याचं तापमान आहे आर्द्रता साधारणतः 22 ते 28 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि 22 ते 28 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि आर्द्रता साधारणतः 65 ते 85% आपलं मर्यादित त्या संगोपनगृहामध्ये ठेवावी लागते. तर हे कच्च्या शेडनेटमध्ये शक्य होत नाही आणि म्हणून पक्कं शेडनेट बांधावंच लागतं आणि हळूहळू बांधायला काही हरकत नाही. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आणखीन शेतकऱ्यांना त्याचं माहिती नाही आहे की नवीन उद्योग आहे, साधारणतः 70-80 वर्षापासून आपण करतोय. आणि शेडनेटमध्ये पण शासनाने योजना दिलेली आहे, साधारणतः 22x50 शेड 1 एकरसाठी लागतं आणि त्या हिशोबाने तुम्ही करा, तुम्हाला ते मनरेगा अंतर्गत अनुदान मिळेल वगैरे, हां 3 लाखपर्यंत अनुदान मिळतं. तर त्यामुळे भरपूर शेतकरी करू लागलेत. पण कच्च्या शेडनेटमध्ये 3-4 महिने हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस 6 डिग्री 8 डिग्री टेम्परेचर जातं त्यावेळेस 12 ते 15 वाढावं लागतं तुम्हाला 22, 25 किंवा 28 करण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये मार्चमध्ये फेब्रुवारीमध्ये ते 15 डिग्रीनी कमी करावं लागतं. तर त्यासाठी रूम हीटर हिवाळ्यामध्ये वापरावं लागेल. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ह्युमिडिफायर कमी हीटर नवीन यंत्र आलेले आहेत किंवा डेझर्ट कूलर वगैरे वापरून तुम्हाला ते कमी करता येईल. आणि वर पण तुम्हाला वर फागर लावून किंवा वर तुषारचं हे लावून शेट लावून तुम्ही पाणी वगैरे टाकून वर टेम्परेचर कमी करू शकता. बरं, आणि तसं केलं तरच आपला रेशीम कीटक संगोपनमध्ये तुतीचे पानं खातात कीटक, नाहीतर 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान गेलं किंवा 20 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर तापमान असेल तर त्याची शरीरक्रिया मंदावते. म्हणजे त्याचं आम्ही मुलांना शिकवतो की हायबरनेशनमध्ये जातात 20 खाली 10च्या खाली गेले की, आणि ॲस्टिवेशनमध्ये 35च्या वर गेले की ॲस्टिवेशनमध्ये जातात. म्हणजे त्याचं तापमान योग्य राखणं फार महत्वाचं आहे, नाहीतर मग रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. साधारणतः कोणकोणत्या रोग आणि रोगांचा प्रादुर्भाव हा रेशीम कीटकांवर बघायला मिळतो? तर ह्याच्यात कसं आहे की आपल्याकडं कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या पारंपरिक राज्याच्या तुलनेमध्ये आपल्याकडं थोडंसं हॉट आणि ड्राय क्लायमेट आहे, म्हणजे उष्ण आणि कोरडं. आणि हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही की नेमकं आपलं उष्ण म्हणजे किती उष्ण होते आणि किती फरक पडते दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये. साधारणतः 10-12 डिग्री 15 डिग्रीचा फरक पडते. आणि आर्द्रता पण साधारणतः हिवाळ्यामध्येच 30 पर्यंतच असते, 20-30 पर्यंत. आपलं 75 पाहिजे, म्हणजे हवेतील बाष्पाचं प्रमाण आपण आर्द्रता म्हणतो,
तर ही जर 85% वाढवायची असेल तर निश्चित आपल्याला काही उपाययोजना करावी लागेल ना, म्हणजे आर्द्रता यंत्र तुमचं किंवा तो ह्युमिडिफायर किंवा नवीन यंत्र निघालेले आहे ह्युमिडिफायर का मीटर किंवा डेझर्ट कूलर, तर असं जर केलं तर ते पानं ताजे राहतात आणि मग कीटक खातात, पानं ताजे राहिले तर कीटक जास्त खातात. आणि आता फांदी पद्धत आहे, कर्नाटक आंध्रमध्ये दोन वेळेस खाऊ घालतात म्हणून आपले महाराष्ट्रामधले शेतकरी पण दोनच वेळेस खाऊ घालायला लागलेत, पण आपल्याला पानं वाळतात. आता फांदी पद्धत आलेली आहे म्हणजे रॅकवर आपण फांदी खाऊ घालतो फक्त, आणि बाल्यकीटक संगोपन आणि प्रौढ कीटक संगोपन दोन वेगळे भाग आहेत. बाल्यकीटकमध्ये काही जे शेतकरी आहेत सध्या बाल्यकीटक उपलब्ध करून देत आहेत शेतकऱ्यांना, म्हणजे आम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत आणि केंद्रीय रेशीम मंडळाचे कार्यालय जे आहे त्या कार्यालयामधून काही शेतकऱ्यांना ट्रेनिंगला पाठवलं म्हैसूरला. 3-3 महिन्याची ट्रेनिंग घेऊन आम्ही असे शेतकरी मराठवाड्यात खूप ठिकाणी नवीन युवक उभा केलेले आहेत, जे की बाल्यकीटक संगोपन केंद्र काढून आणि स्वतःचे ते अंडी पुंज पुरवतात शेतकऱ्याला, आणि त्यामुळे मग दोन अवस्था पूर्ण झालेले कीटक शेतकऱ्यांना मिळू लागलेले आहेत. बरं, आता हे झालं त्यांच्या उपलब्धतेबाबत. माझा मुख्य प्रश्न असा आहे की त्यांच्यावर पडणारे रोग कोणते कोणते आहेत? हा, तर ह्याच्यात कसं आहे की ग्रासरी, फ्लॅचरी, मस्कडीन आणि पेब्रीन हे 4 प्रकारचे रोग आहेत, आणि स्वच्छता न घेतल्यामुळेच हे रोग होतात. स्वच्छता घेणे आणि स्वच्छता म्हणजे रोग होणे म्हणून जे उपाय केले जातात तोच रामबाण उपाय असं म्हणता येईल. म्हणजे साधारणतः कसं आहे की कच्चं शेडनेट म्हणजे खाली जमीन, वरपत्र आणि बाजूला शेडनेट, ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा करणं आवश्यकच आहे. म्हणजे पक्कं शेडनेट हळूहळू करणं आवश्यकच आहे किंवा पक्कं बांधकाम करून त्याला मध्ये खिडक्या व्यवस्थित खालून झरोके वरून झरोके खिडकीच्या असं करून तिरपवायोजन होणं आवश्यक आहे. म्हणजे साधारणतः वरून जर हवा गेली तर खालून निघून जावी, खालून गेली तर वरून निघून जावी. कारण कसं आहे अंडीपुंज घेतल्यानंतर पहिले 8 दिवस बाल्यकीटक संगोपन म्हणतो आपण आणि प्रौढ संगोपन पुढच्या 3 अवस्था रोग लागतो फक्त पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्येच बाल्यकीटक अवस्थेमध्ये. आणि म्हणून बाल्यकीटक संगोपन वेगळे असतात. आंध्रकर्नाटकमध्ये लायसन धारक म्हणजे परवानाधारक बाल्यकीटक संगोपन केंद्र आहेत आपल्या महाराष्ट्रात आता सुरू झालेत मागच्या वर्षीपासून. आणि त्यामुळे मग जसं बाल्य लहान मुलांचा डॉक्टर वेगळा असतो तसं ते काळजी घेतो, तसं बाल्यकीटकांची पण काळजी घेणारा तो बाल्यकीटक संगोपन केंद्रवाला असतो. तर तसं आता सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये आणि या काळात मग रोग लागत नाही आणि शेतकऱ्यांनी पण बाल्यकीटक संगोपन केलेलेच अंडी अळ्या घ्याव्यात विकत. म्हणजे 2 अवस्था पूर्ण झाल्या अळ्या घेतल्या की त्याला रिस्क कमी होते रोगाची, म्हणजे अंड्याची उबवण करणे, हॅचिंग करणे, ब्रशिंग करणे, त्याला पहिले दुसऱ्या अवस्थेमध्ये खाऊ घालणे. आणि नवीन शेतकऱ्यांना तर हेच कळत नाही की अळ्या कातीवर केव्हा बसतात आणि केव्हा उठतात. आम्ही त्यांना मोल्ट म्हणतो. पहिली कात अवस्था 3ऱ्या दिवशी, 2री 6ऱ्या दिवशी, 3री 10ऱ्या दिवशी आणि 4थी 14ऱ्या दिवशी अशा 4 कात अवस्था आहेत आणि नंतर 5 वाढीच्या अवस्था आहेत. हे 28 दिवस म्हणजे 24 ते 28 दिवस हा कालावधी आहे खायचा अळीने. तू ती पानं खाते या अवस्थेमध्ये मोठी होते आणि कोष करायला लागते. तर नेमकं रोग लागतो त्या पहिल्या 2 अवस्थेमध्येच आणि नंतरच्या 3 अवस्था मात्र आपण फांदी पद्धतीने फांद्या खाऊ घालून त्यांना आपण संगोपन करतो आणि कोष करतात आणि कोष विकतात शेतकरी पैसे कमवतात. पहिल्या 2 अवस्था आहेत ज्यात रोगाची लागण होते असं आपण म्हणता आहात. मुख्य 2 अवस्थांमध्ये स्वच्छता महत्वाची आहे, पण सर लागण झाली आहे हे कसं काय लक्षात घ्यायचं, लक्षणं काय आहेत? आता ह्याच्यामध्ये ग्रासरी म्हणजे जॉन्डिस आपण ज्याला म्हणतो, थोडस पिवळट होतात अळ्या आणि पांढऱ्या द्रव तयार होतो आणि काही पांढरा द्रव बाहेर पडतो, ट्रेच्या बाहेर असे बाजूला फिरायला लागतात. मग आपण ओळखायचं की ह्याला काहीतरी रोग झालेला आहे आणि अशा मग उचलून आपण त्याचं जर परीक्षण केलं तर एकावर एक मनके असे चढल्यासारखे दिसतात, त्याला आपण ग्रासरी म्हणतो. साधारणतः फ्लॅचरी म्हणजे ग्रासरी हा विषाणूपासून होतो ग्रासरी रोग, आणि जीवाणूपासून फ्लॅचरी, इन्फेक्शियस फ्लॅचरी, त्याच्यानंतर सेप्टोसेमिया, ॲस्पर्जिलॉसिस असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तोंडातून काळी पडणे किंवा पाठीमागून काळी पडणे असे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याचे लक्षण आहेत. साधारणतः ग्रासरीची जी अळी आहे ती अशी उलटी लटकून मरते, त्याला आपण BMNPV रोगकारक म्हणतो, म्हणजे मॅक्समोरी न्यूक्लिओ पॉलिहिड्रोसिस व्हायरस. तर ह्या विषाणूमुळे ती रोगग्रस्त होते. तशीच फ्लॅचरीची जी अळी आहे ती बव्हेरिया बॅशियाना असे बॅक्टेरिया जे आहेत विषाणू त्याच्याने किंवा आणखीन वेगवेगळे इन्फेक्शियस फ्लॅचरी अशा 2-3 प्रकारने ती रोगग्रस्त होते.
आणि मग त्याची खाण्याची क्रिया मंदावते, सुस्त होते आणि नंतर उलट्या होतात आणि जुलाब होतात आणि ती मरते. तर अशा प्रकारची लक्षणं आहेत साधारणतः 2-3 ह्याच्यामध्ये अशा सारख्या प्रकारचे लक्षणं आहेत. त्याच्यानंतर मस्कडीन जे आहे हिवाळ्यामध्येच खडू रोग म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण ते खडू रोग म्हणतो. पण ॲक्च्युअल हे ग्रीन मस्कडीन, व्हाईट मस्कडीन, रेड मस्कडीन असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जसं ते त्याचं बुरशीपासून त्याचा प्रादुर्भाव होतो आणि कोनिडिया स्पोर्स तयार होतात बुरशीपासून, मग त्वचेमध्ये इंटर करतात आणि नंतर मग त्वचेमध्ये पांगतात आणि मग ती खडूसारखी गच्च होते हळी आणि मरते. तर अशा प्रकारचे 4 हे रोग आहेत. तर कसं आहे की महाराष्ट्रामध्ये फार रोगाची भीती घ्यायला नको पाहिजे, कारण हॉट अँड ड्राय क्लायमेट. पण आपले शेतकरी ते वातावरण मर्यादित ठेवत नाही आहेत म्हणून रोगाचा त्यांना वेळोवेळी सामना करावा लागतो. बरं, आता यावर उपाय काय आहेत मग? नाही, याच्यामध्ये कसं आहे की हायजीन आणि सॅनिटेशन, मी जसं सांगितलं की स्वच्छता हाच महत्त्वाचा म्हणजे रामबाण उपाय आहे. म्हणजे रोग होऊ नये म्हणून जे केलेले उपाय तेच रामबाण उपाय. म्हणजे साधारणत 2 पिकामध्ये कोशाच्या 8 दिवसाचं अंतर पाहिजे हे शेतकरी ठेवत नाहीत. एका मगाने एक पीक घेतात कोशाची आणि मग काय होतं की पहिल्या पिकामध्ये चंद्रिकेवर काही किंवा नेट्रिका प्लास्टिकच्या असतात टाकलेल्या, त्याच्यावर समजा कोशावर आळ्या गेल्यानंतर आपण बघतोय की कोशावर आळ्या गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत चौथ्या दिवशीपर्यंत आळ्या जर कोश करत नसतील तर त्या आळ्यांना उचलून वेगळ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. एक नेट्रिकेवर टाकून त्यांना ठेवायचं आणि मग तुम्ही त्याच्यापासून जर कोश झाले तर मार्केटला जाऊ शकतील, नाहीतर ते पहिल्या दिवशी ते 5व्या दिवशीपर्यंत कोशावर गेल्यानंतर साधारणतः 5 दिवसात कोश करते आळी. 48 आवर्समध्ये स्वतःभोवती कोश करून घेते, बरोबर. आणि ह्या कालावधीमध्ये जर आळी कोश केलं नाही तर नंतरच्या त्या आळ्या उचलून सगळ्या आपण वेगळ्या नेटिकेवर टाकाव्यात आणि मग त्या रोगग्रस्त असतील तर त्या उचलून पुरून टाकाव्यात खड्ड्यामध्ये. आणि काही कोश केला तर ते कोश ठेवू शकता, पण ते मार्केटला त्या लॉटमध्ये जात नाहीत. पहिल्या ज्यावेळेस तारीख दिलेली असते त्याच्यावर म्हणजे कोशावर जातात. सॅम्पल आलं की नंतर लगेच दुसऱ्या दिवशी 8 तासांनी 10 दिवसांनी पूर्ण आळ्या कोशावर जातात, त्यावेळेस नेटिका टाकायच्या. शेतकरी उकळे सॅम्पलवर आले की नेटिका टाकतात, त्यांना काही खायाचं असतं म्हणजे त्याची शरीरक्रिया पूर्ण झाली नसते तोपर्यंत ते नेटिका टाकतात. तर ते खाणं पूर्ण झाल्यानंतर नेटिका टाकाव्यात आणि ऑटोमॉन्टिंग झाले की उचलून वेगळ्या कागद टाकून वेगळ्या रॅकवर ते नेटिका ठेवायत आणि नंतर वर दुसरा कागद टाकावा. तर अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली, वर्तमानपत्राचा कागद वापरला तरी चालेल आणि काळजी घेतली तर निश्चित चांगले कोश होतील. ह्याच्यामध्ये कसं आहे की आणखीन रोटरी माउंटेजेस म्हणून जॅपनीज टेक्निक आलेली आहे. एका चौकोनामध्ये एकच आळी कोश करते आणि काढण्यासाठी पण सोपं राहते आणि त्याच्यापासून धागा व्यवस्थित निघतो. म्हणजे कसं आहे, रिलिंगला धागा जर व्यवस्थित निघाला तर ते नंबर 1 ग्रेड कोश असतो. म्हणजे कोशामध्ये जे धागा असतो तो प्रोटीनच आहे, आपण त्याला त्याची साडी तयार करतो होते पुढं. तर हा धागा सिलिसियन आणि फायब्रिन नावाचं प्रोटीन आहे. तर आप कसं आहे की धागा अखंड निघाला तर निश्चित त्याला जास्त भाव मिळेल ना कोशाला. तर अखंड धागा निघत नाही जर चपटी कोश झाले तर. आणि कोश काढणीनंतर पण आपण त्याची ग्रेडिंग करायला पाहिजे. म्हणजे जसं डबल कोश जर नेट्रिका टाकल्यानंतर नेट्रिकेवर जर कोश 50 आळ्या प्रति स्क्वेअर फूट असतील, साधारणतः दाटी नसावी. जास्त दाटी झाली तर एका कोशामध्ये 2 आळ्या कोश म्हणजे 2 आळ्या मिळून 1 कोश करतात, त्याला आपण डबल कोश म्हणतो. काही डागाळलेले कोश होतात, काही पोचट कोश होतात, काही तुमचे असे म्हणजे इरेग्युलर कोश होतात ज्याचा धागा सरळ निघत नाही म्हणजे धागा तुटतो मध्येच. मग असे कोश अगोदर आपण ग्रीडिंग करून त्याची बाजूला ठेवायला पाहिजे. त्याचं वेगळं मार्केट लागतं, त्याला थोडा कमी भाव लागतो. 400 रुपये किलो 1 ग्रेडला लागला तर 350 रुपये त्या कोशाला लागेल. पण निश्चित त्याचे वेगळं ग्रीडिंग करून तुम्ही ते मार्केटला द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ते पुरून टाकणं हाच एक उपाय. हा पुरून टाकायचं एक म्हणजे आळ्यांना पुरून टाकायचं हा एक उपाय आणि काढणीनंतर आपण त्याची फवारणी करायची. साधारणतः 3-4 निर्जंतुक पावडर जे आहेत किंवा 2% ब्लिचिंग पावडर आणि 0.3% चुना द्रावण, तर हे मिक्स करून आपण एक फवारणी घ्यायची. त्यानंतर अस्त्र 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये दुसरी फवारणी घ्यायची. 200 लिटर पाण्यामध्ये तसे तुम्ही मिक्स करून तुम्ही त्याप्रमाणे फवारणी घ्यायची. तिसरी फवारणी तुम्ही सॅनिटेकची 2.5% सॅनिटेक, साधारणतः 2.5 लिटर सॅनिटेक 250 ग्रॅम ॲक्टिव्हेटरमध्ये मिक्स करून एक सोल्युशन तयार करायचं आणि दुसरं 500 ग्रॅम चुना 1.5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून दुसरं द्रावण त्याच्यामध्ये टाकायचं आणि असं 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून
फवारणी करायची, तर असे 3-4 फवारण्या करायच्या. नंतर शिरी फीट 200 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याचाही फवारणी करू शकता. असे 3-4 फवारण्या जर केल्या आणि 24 तास हवाबंद ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पूर्ण त्याच्यामधलं भिंतीला पण, आता आपण फवारणी करतो त्या भिंतीवर पण फंगस बसतं, फंगस बुरशी जीवाणू विषाणू, तर हे निचरून जाण्यासाठी 140 ml द्रावण प्रति स्क्वेअर मीटर पडलं पाहिजे. तर ह्या हिशोबाने फवारणीचं द्रावण पडलं पाहिजे. तर अशी फवारणी जर केली तर चौकून नाली करणं आवश्यक आहे, फरशी करणं आवश्यक आहे, आणि या गोष्टी सुधारणा केल्या तरच निर्जंतुकरण वेळोवेळी करणं सोपं जाईल. हे शेतकरी करत नाहीत. आता हे झालं रोगांच्या बाबतीत. आता रेशीम कीटकांवर पडणारी जी कीड आहे किंवा किडीचा जो प्रादुर्भाव होतो, तर त्यामागची लक्षणं काय, समजायची कारणं काय आणि लक्षणं काय? हा, तर कसं आहे की 1857 पहिल्यांदा जपानमध्ये त्याच्या अगोदर प्रादुर्भाव झाला पहिल्यांदा, नंतर पश्चिम बंगालमध्ये 1857 आणि नंतर त्याचं बंगालमधून कर्नाटकामध्ये 1897 आपल्याकडं जाणवलं. काही व्यापाऱ्यांनी कोष आणल्यामुळं हे कर्नाटकामध्ये, कर्नाटकामधून मग आपल्या शेतकऱ्यासोबत ते महाराष्ट्रामध्ये पण उजी माशीचं प्रादुर्भाव गेल्या वर्षी काही परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड पालम तालुक्यामध्ये आपल्याला दिसला, आणि निश्चित शेतकऱ्याचं नुकसान पण झालं. आणि मग त्याला एक उपाय असा आहे की 2 महिने पूर्ण आपण ते संगोपन बंद ठेवणे. म्हणजे ह्याच्यात कसं आहे की अंडी आळी कोष पतंग उजी माशीचा पण चारच अवस्था आहे त्याच्यामध्ये. आणि उजी माशी आपले रेशीम कीटक जे आहेत ते तिसऱ्या अवस्थेपासून पुढं ज्यावेळेस वाढ होते त्यावेळेस रेशीम कीटकाच्या शरीरावरच त्या स्वतःची अंडी घालतात. उजी माशी आपल्या हाऊस फ्लाय सारखीच असती, उजी माशी ती त्वचेवर अंडी घालते रेशीम कीटकाच्या, आणि नंतर 3 दिवसानंतर ती फुटून अळी हुकनी हुकच्या सहाय्याने मध्ये जाते, रेशीम कीटकाच्या अळीच्या पोटात जाते, आणि ती अळीची वाढ होते. ह्या पोडस आपण त्याला, तिला पाय वगैरे नसतात, ती अळी अशी म्हणजे मध्ये वाढ होते आणि मग मध्येच मोठी होते, आणि ह्या अळीला मारून टाकते रेशीम कीटकाच्या, आणि तिच्या शरीरातून बाहेर निघते. बरं, तर अशा प्रकारचे हा परोपजीवी कीटक आपण ज्याला म्हणतो, तर ते मग ती पूर्ण अळ्या आपल्या मारून टाकतात. आणि तसंच मग कोशा, समजा उशिरा जर अंडी घातली चौथ्या अवस्थेमध्ये किंवा चौथी अवस्था चौथा कातावस्था पूर्ण होऊन तिसऱ्या दिवशीच्या पुढी साधारणतः जर अंडी घातली तर त्यावेळेस मात्र मग कोशामध्ये त्या अळ्या जातात. म्हणजे ही अळी कोश करते, मग त्या कोशामध्ये पण ही अळी मोठी होते आणि कोशातून बाहेर मग ह्या लहान लहान अळ्या निघतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याकडे आणखीन जास्त नाहीये. आपल्याकडे हॉट आणि ड्राय क्लायमेट नेहमी नेहमी सांगतो. तरी पण महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर काय आहे, याच्यावर उपाय काय योजला आहे? सगळ्यात पहिल्यांदा प्रथम महत्वाचं म्हणजे आपले शेडनेट ग्रह हे ओपन आहेत, म्हणजे कुठून पण एंट्री आहे त्याला, म्हणजे वरून छिद्र आहे, बाजूने छिद्र आहे, हवामध्ये येते, मग माशी काय येणार नाही. आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी काय करतात, डायरेक्ट शेतातून कापतात तुती आणि आणून शेडनेट हाऊसमध्ये ठेवतात. उजी माशी किंवा जी आहे ती एक्झोरिस्टा बॉम्बिस आपण जिला म्हणतो, ती सरळ पानावर बसून सोबतच येते, पाटीवर बसून त्याच्या, आणि मध्येच ते पानावर मध्येच एंट्री करते. थांबवण्यासाठी नियंत्रण काय करायचं? हा, म्हणजे ते म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं आणून मध्ये ठेवू नका, आणलं तरी अंधार खोलीत ठेवा. त्याचं प्रयोजन केलं त्यासाठीच आहे. अंधारात माशी कोणतीच बसत नाही, उडून जाते बाहेर. नंतर 1-1.5 तासांनी तुम्ही खाऊ घाला, असं त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे अंधार खोलीमध्ये पहिले आणून तुम्ही 1.5-2 घंटे ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दाराने हळूच नेऊन खाऊ घालायचं. आणि हे प्रयोजन आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे आता शासनाच्या जे नियम आहेत ह्यामध्ये 22x50 1 एकरसाठी शेड करावं, पण त्याच्यामध्ये ह्या अंधार खोलीचा उल्लेख नाही आहे. असणं आवश्यक आहे, आणि तरच अशा प्रकारचे उजी माशीचा प्रादुर्भाव असेल किंवा पाणी साठवण घराचा प्रश्न असेल. आता शेतकरी कसं असते की बाहेर त्याच्यावर धूळ बसलेली आहे खूप पानावर. 1-4 दिवस आपण गावाला गेलो तर घरी कपड्यावर धूळ बसते, तसंच त्याच्या पानावर पण बसते, तर ते तसेच कापतात आणि कीटकाला खाऊ घालतात. तिथून तो रोग येतो. त्या पानावर जे बसलेले बुरशी असतील, विषाणू असतील, जीवाणू असतील, ते सरळ किडीच्या पोटात जातात. तर त्यांना धुण्याची पण, हा, त्याच्या धुण्याची पण त्याची व्यवस्था पाहिजे. मध्ये उभा करून ठेवायचे, असे तुम्ही भारे आणून असे उभा करून ठेवायचे, वर फॉगर लावून त्याचं पाणी वर पडलं 1/2 घंटा, धुवून जाईल नंतर 1 घंटेने खाऊ घाला. साधीच गोष्ट, याच्यात काय आवड नाही, पण असं करणं गरजेचं आहे. बर, आता रेशीम कोश आहे तर त्याचे अनेक शत्रू आहे, उंदीर म्हणा मुंगूस, तर आणखीन कोणते आहेत की ज्याच्यापासून बचाव होणं गरजेचं आहे? आता ह्याच्यात हे मी आता बोलत सांगितलं की तुतीच्या पानामध्ये प्रोटीन 26%, कार्बोहायड्रेट 10% आणि 13% शुगर असते.
आणि असं असेल पानामध्ये म्हणजे उच्च दर्जाचे पानं असतील तर दणकट कीटकाची वाढ होते, आणि अशा प्रकारचं जर पानं नसतील, निकृष्ट दर्जाचे पानं असतील, तर निश्चित त्याला रोगास बळी पडतात कीटक. अच्छा, आपण सुरुवातीला जो उल्लेख केला की शेतकऱ्यांना अंडीपुंज दिले जातात, तर त्यावर पण काही प्रक्रिया केली जाते का? हो, अंडीपुंज जे आहेत बीजगुणन केंद्रामध्ये, अंडीपुंज महाराष्ट्रामध्ये गडहिंग्लज कोल्हापूरमध्ये एकच बीजगुणन केंद्र आहे, ग्रेनेज आपण ज्याला म्हणतो, तर तिथून प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीनुसार ते पुरवल्या जातात अंडीपुंज. तर तसं दुसरं बीजगुणन केंद्र औरंगाबादसाठी प्रस्तावित आहे शासनाने, आता मग पुढच्या काही दिवसामध्येच तिथं त्याचं काम सुरू करेल, आणि विद्यापीठात पण आम्ही प्रायोगिक तत्वावर तसं करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे बीज म्हणजे कसं आहे की बीजगुणन केंद्रामध्ये प्रक्रिया केल्याशिवाय दुबार कीटक संकरवान अंडी ही हॅच होत नाहीत, म्हणजे आम्ही त्याला इंग्लिशमध्ये डायपॉज म्हणतो. हां, डायपॉज, तो ब्रेक झाल्याशिवाय तर हॅचिंगच होत नाही त्याची. तर त्यासाठी HClचं ट्रीटमेंट 1.1816 स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला, त्याची 45 डिग्री सेंटीग्रेडला आपण 5 मिनटं त्याच्यात तापवून ते त्याच्यात बुडवतो अंडी, आणि डायपॉज ब्रेक करून नंतर ती 8-10 दिवसांनी फुटून बाहेर आळ्या येतात. तर ही प्रक्रिया ग्रेनेजमध्येच होते, शास्त्रोक्त पद्धत आहे, आणि ही त्यामुळे तिथंच ट्रेन्ड पर्सनच करतात, स्किल्ड लोकच करू शकतात ते शास्त्र. आता ती आपल्याकडे आली आणि बाल कीटक संगोपन करताना येणारे रोग आणि कीड याचं नियंत्रण आपण काय सांगा? बाल कीटक संगोपन मध्ये महत्वाचं म्हणजे एक दोनच अवस्था असतात, पहिल्या म्हणजे पहिली 3 दिवस आणि दुसरी 1-2.5 दिवस. तर अशी 8 दिवसाची प्रक्रिया आहे. तर 8 दिवसात पानं फक्त खातात हे 18 ते 20 किलो फक्त तुतीची पानं खातात, आणि या काळामध्ये मग हा कीटक संगोपनगृहाच्या बाहेर पण आपण ब्लिचिंग पावडर चुन्याचं द्रावण सडा करायचं, किंवा कच्चं शेडनेट असेल तर मध्ये पण तुम्ही त्याचं सडा करू शकता. फॉर्मिलिनची डायरेक्ट फवारणी करू नका कीटक संगोपनगृहामध्ये किंवा बाहेर पण, आपल्या शरीराला फुफ्फुसाला त्रास होतो, निश्चित किडीला पण होतो, तर त्यामुळे फॉर्मिलिनची आणखीन गंजच ते रॅक असले ते गंजून जातात, त्यामुळे फॉर्मिलिनची शिफारस नाही आहे. आपण ते त्याच्याऐवजी ब्लिचिंग पावडर चुना द्रावण किंवा अस्त्र किंवा सेरीफिट आता नवीन निघालेलं आहे किंवा सॅनिटेक असे 3 ते 4 ह्याने आपण फवारणी संगोपन संपल्यानंतर म्हणजे कोष काढणी झाल्यानंतर करायला हरकत नाही. आणि आता कोष काढणी झाल्यानंतर यंत्र पण निघालेत कोष काढायचे, बघून हार्वेस्टिंग मशीन निघालेली आहे, पानं कट करायची मशीन निघालेली आहे, तुती कट करायची मशीन निघालेली आहे. कोष तयार करते वेळी काही रोग बळी पडतात का? थोडक्यात काय सांगाल आणि त्याच्यावर उपाय काय? प्रौढ म्हणजे प्रौढ झाले, कोष तयार झाले, तर त्यावेळेस काही रोग पडतात का? हा, कोष झाल्यानंतर रोग नाहीत पडत. रोग कोष व्हायच्या म्हणजे काय होतं नेमकं, की काही रेशीम कीटक कोष करायच्या वेळेसच त्यांना रोग दिसतो आळ्यांना. म्हणजे असे काही शेतकऱ्यांची तक्रार असते की पूर्ण आळ्या पानं खाऊन टाकले आणि कोष करायच्या ऐवजी मरून गेल्या. तरी असं घडू नये, कारण कसं आहे की शेतकऱ्यांना माहिती नसतं, दुसऱ्या अवस्थेत ते पूर्ण झालेले रेशीम कीटक आणतात, पण आपल्याकडे धूळ असेल काही असेल तर तो रोग होतो, आणि त्याची त्या रोगाचं सायकल जे असते शरीरामध्ये वाढ होते, आणि नेमकं कोष करायच्या वेळेसच ते पूर्ण मारण्या इतपत त्याचा रोग बळावतो. अच्छा, आणि आळ्या मारतात. उपाय? तर उपाय त्याला नेमकं कसं आहे की बाण हातातून निघून गेल्यानंतर वापस येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. बरं, आता ज्या आळ्या मरतायत ते मरतात, त्यामुळे आपण रोग होऊ नये म्हणून जी काळजी घेतो हाच रामबाण उपाय. बरं, कोष काढणीनंतर काय काळजी घ्यावी? आता कसं आहे की कोष काढणीनंतर मात्र काही वेळा काय होते की 5व्या दिवशीच काढायचा असतो कोष. एक कोष सॅम्पल घेऊन आपण निमुळत्या भागातून कट केला ब्लेडनी, तर आपल्याला कळतं की मध्ये आळी आहे का कोष तयार झाला आहे. थोडा लालसर दिसला की कोष तयार झाला आहे, आणि असं वाजून जर बघितलं आपण त्याचा मेटलिक साऊंड आला तर आपण तो कोष तयार झाला समजायचं, आणि भदभद असा आळीचा आवाज आला तर ते नाही तयार झाला, 1-2 दिवस थांबावं लागेल, असं शेतकऱ्यांनी खुनगाट मनाला ठेवायची. नेमकं काय करतात, लवकर काढतात आणि खताच्या पोत्यामध्ये वगैरे ते भरतात आणि तसेच मार्केटला नेतात, त्यामुळे ते काय वल्लेच मध्ये पाणी सुटतं त्यांना आणि त्याची प्रत खराब होते आणि भाव कमी लागतो. त्यामुळे ही क्रिया म्हणजे बघणं, चेक करणं, त्याने कट करून त्याला बघणं,
आणि नंतर मग कोस तयार झाल्यानंतरच ते मार्केटला नेऊन विकणं, त्याला पाचशे दिवशी जास्त जास्त वजन असतं. नक्कीच. आता रेशीम कीटकांवर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करायची असते ती स्वच्छता. स्वच्छता राखणं हे फार महत्वाचं आहे, त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कसा होणार नाही हेच आजच्या कार्यक्रमातनं समजून मिळालं. आणि काही औषधंही आपण सांगितली, फवारण्याही सांगितल्या, त्या काळजीपूर्वक केल्या तर नक्कीच यावर रोग बसेल असं म्हणायला हरकत नाही. आज आपण इथे आलात आणि माहिती आपण शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.